यामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे, त्यांना वाचवण्याकरता त्यांनी असं केलं असावा, कारण की जे पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे त्यामध्ये सरळपणे एक नकाशा काढलेला आहे आणि त्या नकाशामध्ये असं नमूद आहे की पाची गोळ्या एका ठिकाणी ग्रुप म्हणून खांद्यात लागलेली आहे आणि बुलेट प्रूफ जॅकेटचा जे स्पेसिफिकेशन आहे त्या मानक प्रमाणे खांदेवर पूर्ण कवर असायला पाहिजे आणि इंडियामध्ये नव्हे पण पूर्ण विश्वाने बघितलेलं आहे की करकरेंनी जे जॅकेट घातलेला होता ते खांद्यापासून पूर्णपणे मोकळा होता आणि नियमाप्रमाणे कांद्यावर कवर असायला पाहिजे, असं का केलं मला माहित नाही आणि एवढी सरळ गोष्ट जे एक साधारण माणसाला पण पटकन कळेल त्याच्यासाठी जर मुख्यमंत्रीने असं उद्गार केलेलं आहे मला असं वाटतं हे आपल्या राज्यासाठी फारच एक दुःखची गोष्ट आहे. नाही बरोबर आहे, ही दुःखाची गोष्ट आहे, पण सिंग साहेब मला तुम्हाला थेट विचारायचं आहे, राजकारणी कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करतायत, ते खोटं का बोलतायत, यापाठी काय गुपित आहे, कोणाला वाचायचंय, वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांना वाचायचंय, ज्यांनी टेंडर भरलं त्या सगळ्या अधिकाऱ्यांना वाचवायचंय, काय कुणाचा हात आहे याच्यामध्ये, का खोटं बोलतायत? मला असं वाटतंय की ह्या जे पूर्ण प्रकरण आहे त्यामध्ये जेव्हा 2002 ला जे कमिशनर ऑफ पोलीस होते आणि त्याच्यानंतर 2004 ला जे कमिशनर ऑफ पोलीस होते, 2002 ला जेव्हा बुलेट प्रूफ जॅकेट सप्लाय न झाल्यानंतर सुद्धा जे आहे जवळपास 25 लाख रुपये तेव्हाचे पोलीस कमिशनर एम एन सिंगनी जे आहे ते ऑर्डर केलं होतं आणि त्याच्यानंतर 2004 मध्ये जेव्हा टेस्ट मध्ये सरळपणे एक उद्गार झाला की यामध्ये बुलेट प्रूफ जॅकेट जे आहे ते पूर्ण चांगला जसं पाहिजे तसं दर्जेचा नाहीये, तरी सुद्धा त्याची खरेदी करण्यात आली, तेव्हा जे आहे नंतर जे पोलीस कमिशनर ए एन रॉय होते हे दोन्ही मोठे मोठे अधिकाऱ्यांना बहुतेक मला असं वाटतं की त्यांना वाचवण्याकरता जे आहे पूर्णपणे शासनाने असं धोरण घेतलं असेल की बुलेट प्रूफ जॅकेटमध्ये काही उणीवा नाही, जॅकेट चोरी झाला तरी पण ठीक आहे, फाईल गहाड झाली तरी पण ठीक आहे, बुलेट प्रूफ जॅकेटचे खांद्यावर कवर नाही तरी पण ठीक आहे, 2002 ला बुलेट प्रूफ जॅकेट सप्लाय ना झाल्यानंतर सुद्धा पेमेंट देण्यात आले तरी पण ठीक आहे. मला तर असं वाटते की अशा प्रकारचे मोठे मोठे अधिकाऱ्यांना वाचवण्याकरता जे आहे मुख्यमंत्र्यांनी तसं काहीतरी विधानसभेत उद्गार केलं असावा. जितेंद्रावर गंभीर आरोप केलेला आहे ना वाय पी सिंग यांनी, गंभीर आरोप केलाय की वरिष्ठ अधिकारी, ज्यांनी दोघांची नावं घेतली, एम एन सिंग कमिशनर होते त्यानंतर अनामी रॉय, दोघांची नावं गेली, या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याकडून जी गफलत झालेली आहे निकृष्ट दर्जाची जॅकेट खरेदी करण्याची, त्याला वाचवण्यासाठी मुख्यमंत्री असं विधान करतायत असं वाय पी सिंग म्हणाले, तुमचं उत्तर काय? मी पहिल्यापासून डिस्कशन मध्ये सांगतोय की 24 लाखाच्या खरेदीमध्ये एम एन सिंग नंतर कोण अनामी रॉय असे दोन आयपीएस ऑफिसर सीपी लेवलचे इन्वॉल्व आहेत आणि त्यांना वाचवण्यासाठी 24 लाखाच्या प्रचंड मोठ्या भ्रष्टाचारात मुख्यमंत्री आहेत हे हास्यास्पद आहेत. मला जरा थोडासा तुमचा एक हे घेऊ द्या की शोल्डर ब्लेड टॉप रिजन बिटवीन नेक अँड राईट शोल्डर, बिटवीन नेक अँड राईट शोल्डर, राईट म्हणजे हा धरूया, आपण साधारण मान दुखते असं म्हटल्यानंतर काय करतो रे, माझी मान दुखते रे, माझा खांदा दुखतोय म्हटल्यावर आपण इथे येतो, माझा खांदा दुखते म्हणून आपण असं नाही करत. तुमचं असं म्हणणं मान सांगितलं सरकारने ते बरोबर आहे, असं आहे की ह्याच्यात लिहिलेलं ना बिटवीन नेक अँड राईट शोल्डर असं त्यांनी स्पष्ट, पण त्यांनी नेक असं लिहिलेलं नाहीये, मुळामध्ये नेक नाही, बिटवीन म्हटलंय, बिटवीन नेक अँड शोल्डर, मध्ये शोल्डर म्हणजे साहेब त्यांनी शोल्डर म्हटलं नाही. देवेंद्र फडणवीस उत्तर द्या तुम्ही, हे काय म्हणतात बघा, अजून जितेंद्र आळवाड आपला मुद्दा सोडायला तयार नाही, ते म्हणतात पोस्टमॉर्टम मध्ये त्यांनी आता शोधून काढलेलं आहे बिटवीन नेक अँड राईट शोल्डर. निखिलजी, जितेंद्र आव्हाडांसारखे लोक अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित करतील हे माहिती असल्यामुळे डॉक्टरांनी मराठीत देखील लिहिलं उजव्या खांद्याचा वरचा भाग आणि परत त्याचा डायग्राम काढून दाखवलेला. उजव्या खांद्याचा वरचा भाग म्हणजे मान नाही, नेक होत नाही, मान नाही, नेक होत नाही, एक मिनिट, असं आहे नेक होत नाही, ते मान होत नाही, ते नेक आणि मान होत नाही, कशाला खोटं बोलता या ठिकाणी, किती खोटं बोलणार आहे तुम्ही आणि त्याचा टॅटू काढून दाखवला, हे त्या डॉक्टरांना माहिती होतं की यातनं कन्फ्युजन क्रिएट करण्याचा प्रयत्न, त्यांना बोलू द्या मग तुम्ही बोला, लोक करतील खोटं बोलतील हे माहिती होतं की आव्हाडांसारखे लोक खोटं बोलून रेटून बोलून या ठिकाणी कन्फ्युजन क्रिएट करायचा प्रयत्न करतील म्हणून त्यांनी टॅटू काढून दाखवला जो अतिशय क्लिअर आहे. आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये ज्यावेळेस नेक म्हणायचं आहे त्यावेळेस नेक म्हटलं जातं, शोल्डर ब्लेड टॉप म्हणायचं आहे त्यावेळेस शोल्डर ब्लेड टॉप म्हटलं जातं, शोल्डर ब्लेड टॉप म्हणजे हे नेक नाही, नेक म्हणजे हे अतिशय क्लिअर कट माहिती होतं. आणि कुठलंही लाईव्ह जॅकेट जे आहे बुटाला जिंजव जे जॅकेट आहे त्या जॅकेटला देखील एक कॉलर असते,
ती कॉलर मानेचा ज्या खालचा भाग असतो तो भाग देखील वाचवते. या जॅकेटला कॉलर देखील नव्हती, या जॅकेटला शोल्डर ब्लेड देखील नव्हते. हे जे जॅकेट होते निकृष्ट होतं. या ठिकाणी तुम्ही ज्याला मान म्हणता ना ते देखील कॉलरनी वाचते, त्याला मोठी कॉलर असते. बुटालाजींना विचारा, त्यामुळे कशा करता खोटं बोलता? या ठिकाणी रेकॉर्डवर खोटं बोलून तुम्ही अधिकाऱ्यांना वाचवताय. आणि 25 लाखाचं तुम्ही म्हणताय ते केवळ एक टेंडर 25 लाखाचं नाही, तुम्ही ज्या कंपनीचा उल्लेख केला त्या कंपनीकडनं 5 कोटी रुपयाची खरेदी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची केली आहे. त्यातले 25 लाख हे या एका खरेदीवर दिले आहेत. अर्धवट बोलून तुम्ही दिशाभूल करू शकत नाही. या ठिकाणी भ्रष्टाचार झाला आहे, निकृष्ट घेतलेला आहे. आणि त्याच्यामुळे आज या ठिकाणी करकरेंसारखे लोक शहीद झाले. पुढे किती शहीद होतील माहिती नाही. बोला आता जितेंद्र आवाड, तुम्ही बोला. प्रश्न बरोबर आहे. हे करकरे एवढे चांगले होते तुम्हाला मृत्यूनंतर कळलं, ते पण बरं झालं. कारण का मृत्यूनंतर पण त्यांचं नाव घेऊन तुम्ही त्यांना बदनाम छळण्याचं काम करता. मृत्यूच्या आधी छळलंच. प्रश्न असा आहे की पोस्टमार्टम रिपोर्ट काय मी घेऊन आलेलो नाही, तुम्ही दिलेला पोस्टमार्टम रिपोर्ट मी वाचून दाखवतोय. इथे त्यांनी उजव्या खांद्याच्या वरचा भाग म्हणजे कुठे आला साहेब? आणि ते सरळ म्हणतात द रिजन बिटवीन नेक अँड द राईट शोल्डर. रिजन बिटवीन म्हणजे इथे आहे तो, नेक नाहीये, मान नाहीये. जितेंद्र आव्हाड, तुम्ही त्याच्यातला एक शब्द काढून काहीतरी बोलताय. ऐकून घ्या. हा सायंटिफिक रिपोर्ट असतो, ऐकून घ्या. हा सायंटिफिक रिपोर्ट असतो, हा डॉक्टरनी तयार केलेला असतो. याच्यामध्ये नेक म्हणजे नेक म्हटलं असतं त्यांनी, असं ते जनरल आपल्यासारखं नसतं. त्यांनी बिटवीन म्हटलंय, मान आणि शोल्डरच्या मधला भाग असं म्हटलं. नाही, मला मला असं वाटतं की या विषयावर आपण खूप चर्चा करू शकू, तुम्ही हे मानणार नाही. पण मला इतकं तुम्हाला विचारायचं आहे, मग इतकं तुमचं सगळं खरं होतं, तुमचं सरकार खरं, तुमची जॅकेट्स खरी, सर्व खरं असं मी मानायला तयार आहे. मला सांगा, मग मुळात जे करकरेंचं जॅकेट होतं ते हरवलं का? ते मुद्दामून हरवलं का? त्याची केस कोर्टामध्ये चालू आहे. दुसरा मुद्दा म्हणजे फाईल का गहाळ झाली हे सांगा. फाईल मिळालेली आहे. कुठे आहे ती? पटलावर का ठेवत नाही तुम्ही? पटलावर 26-11 इतकी वर्ष झालेली आहेत आज. काल 3 वर्ष झाली 26-11, 3 वर्ष आता. काल ह्या इश्यूवरती, ह्या विषयावरती जेव्हा चर्चा झाली, तेव्हा चर्चेला उत्तर देताना गृहमंत्र्यांनी सांगितलं की ह्या फाईलमधली, ह्या नस्तीमधली जेवढी कागदपत्र आहे असायला हवीत तेवढी सगळी कागदपत्र माझ्या ताब्यात आहेत. हे स्पष्ट. पण मग हे पटलावर ठेवायचं विधानसभेच्या. दुसरी गोष्ट जी तुम्ही जॅकेटचं सांगताय, त्या जॅकेटच्या म्हणजे माझी माहिती आणि जी काही मी स्वतः करकरेंचा मृत्यू झाल्यानंतर 15 मिनिटांनी म्हणजे त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं आणि मी स्वतः हॉस्पिटलमध्ये पोचलेला माणूस आहे, त्या प्रसंगी तिथे उडालेला गोंधळ, तिथे झालेली का असं आहे की एक गोष्ट मुंबईकरांनी, एक गोष्ट महाराष्ट्राने लक्षात घ्यायला हवी, आपण जनतेलाही हे सांगायला हवं की अशा प्रकारचा हल्ला मुंबईवरती होईल अशी अपेक्षा आयबी रॉ पासून कोणालाही नव्हती. हे एका प्रकारचं छुप युद्ध होतं ज्याची तयारी पोलिसांपासून सर्वसामान्यांची नव्हती. त्याच्यामुळे मृत्यू झाल्यानंतर जेव्हा त्यांची बॉडी क्रेमेटोरियम म्हणजे त्या ह्याच्यात गेली, आपण जेव्हा हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, त्याच्यानंतर ते टेस्टिंगसाठी त्यांचं पटापट एका साईडने करकरे आले, साळसकर आले, कामते आले, हे जिवंत आहेत की नाही हे बघण्यासाठी म्हणून डॉक्टर्सची धावपळ सुरू झाली. आणि त्याच्यामध्ये हे जॅकेट कुठेतरी गेलं असेल. मी जॅकेट मिसप्लेस झालं, मिसप्लेस गायब करण्यात आलं. देवेंद्र फडणवीस उत्तर द्या, जॅकेट हरवलं म्हणजे अनुदान हरवलं, तुमचं काय म्हणणं आहे? अहो, हे जॅकेट गावलं, 150 जॅकेट आहेत ना, 149 जॅकेट. ते जॅकेट तर हरवलंच, प्रश्न त्या जॅकेटच्या हरवण्याचा नाही आहे. त्यातनं तर गोष्टी बाहेर आल्याच असत्या. फाईल गायब झाली, गायब झाल्यानंतर हायकोर्टाने ज्यावेळेस ताशेरे ओढले तेव्हा फाईल परत आली, पण त्यातले 29 पानं गायब आहेत. आणि अजूनही तुम्ही म्हणता फाईल रिकन्स्ट्रक्ट झाली आहे, मग हायकोर्टामध्ये रिकन्स्ट्रक्टेड फाईल का बरं नाही गेली? अजूनही तुमचं हायकोर्टामध्ये अफिडेव्हिट आहे की फाईल सापडली आहे पण त्यातले पहिले 29 पानं गायब आहेत. हे अफिडेव्हिट तुम्ही हायकोर्टामध्ये दिलेलं आहे, मग हायकोर्टातही खोटं बोलतात का तुम्ही? या ठिकाणी खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं, आपलं जणू काही चुकलंच नाही आहे. हो, या ठिकाणी स्पष्टपणे त्या फाईलची जी 29 पानं ज्याच्यावर मोठ्या अधिकाऱ्यांच्या सह्या आहेत ती सगळीच्या सगळी पानं गायब आहे. आणि कोणावर कारवाई केली हो तुम्ही? डेस्क ऑफिसर फक्त तुम्ही त्याच्यात सस्पेंड केला आणि चपराशी सस्पेंड केला, पण ज्यांच्या सह्यांचे कागद गायब आहेत, ज्यांची कस्टडी होती, जे सिनियर ऑफिसर्स होते, यांच्यापैकी कोणावरही तुम्ही कारवाई केली नाही. असं सगळं कसं अचानक होतं? जॅकेटही हरवतं, तीच फाईलही हरवते, मग ती वापस अचानक येते, मग त्यातले 29 पानं गायब असतात. संशयाला वाव आहे साहेब. यालाच कोरॅबोरेटिव्ह एव्हिडन्सेस म्हणतात. हे सगळे कोरॅबोरेटिव्ह एव्हिडन्सेस आहेत.
आता मी आपल्याला सांगतो या ठिकाणी आव्हाडांनी जी सुपारी घेतली आहे ती सुपारी घेऊन ते बोलतील आणि ते वाटेल तसं त्याला डिफेंड करतील, पण या डिफेन्सने सत्य कधीही लपणार नाही. सत्य हेच आहे, निकृष्ट दर्जाचं जॅकेट खरेदी केलं आणि ती खरेदी केल्यानंतर आपल्या लोकांना झाकण्याकरता खोटं स्टेटमेंट असेंब्लीमध्ये दिलं, ते असेंब्लीमध्ये दिल्यानंतर ते बाहेर येईल म्हणून फाईल गायब केली आणि अजूनही हायकोर्टात तुमचं एफिडेव्हिट आहे की फाईलचे पानं गायब आहेत. जितेंद्र आव्हाड तुम्ही उत्तर द्या, मग मी वायपी सिंग यांच्याकडे जाणार. काल विधिमंडळामध्ये, कारण का जनतेला विधिमंडळात काय झालं ते माहित नाही, काल विधिमंडळामध्ये आपण जी चर्चा करत होता फडणवीस जी, आपल्या चर्चेला उत्तर देताना गृहमंत्र्यांनी सांगितलं की फाईल आहे 29 पानांत सकट आहे. मग तेव्हा आपण का नाही गोंधळ घातलात की तुम्ही जे बोलतात ते खोटं बोलतात, तुम्ही तेव्हा सभात्याग का नाही केला, ऑन रेकॉर्ड का नाही गेले? आज तुम्ही जनतेसमोर अहो आम्हाला सांगता खोटं बोला पण रेटून बोला, अहो ही आमची सवय नाही, 1924 सालापासून तुमची.